उरण तालुक्यात गुन्हेगारीला पेव फुटलंय. अनेक मारहाणीच्या तसंच हिट अँड रनच्या घटना तालुक्यात वारंवार घडत आहेत. उरणमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. दिनांक 7 सप्टेंबर रोजी रात्री 11:30 सुमारास विकास अनंत मुंबईकर यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने ते केक आणण्यासाठी त्यांची दुचाकी क्रमांक MH 46 AW 54 15 घेऊन वेशवी ते तिघोडे असे जात होते. त्यावेळी क्रेस्टार यार्ड येथे एका भरधाव कारनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते दुचाकीवरून उडून रस्त्यावर पडले आणि त्यांच्या उजव्या पायाला गंभीर इजा झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला तसंच त्यांना फ्रॅक्चर देखील झाल्याचं डॉक्टरांमार्फत सांगण्यात आलं. मात्र यावेळी अपघात करून पळ काढणाऱ्या कारचा दुसऱ्या कारनं पाठलाग करण्यात आला. या गाडीचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग देखील केलं. ती गाडी मारुती सुझुकी कंपनीची होती तर तिचा क्रमांक MH 46 BQ 0748 असा होता. या अपघाताबाबत गावात समजल्यानंतर विकास अनंत मुंबईकर यांचे भाचे आशुतोष पाटील, प्रतीक पाटील, आदित्य पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी हजर होत विकास मुंबईकर यांना उपचाराकरता हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचे 3 ठिकाणी पायाचं हाड तुटलेलं आहे. मी विकास अनंत मुंबईकर, शनिवारी 11:30 मी मुलीचा बर्थडे म्हणून केक आणायला चाललो होतो. गणपतीचा दिवस पहिलाच, आणि त्या दिवशी मी क्रिस्टल यार्डजवळ गेलो आणि समोर एक गाडी आली, त्याने मला जोरदार धडक मारली माझ्या पायाच्या साईडला आणि माझी मोटरसायकल उडून मी पण उडलो आणि माझा पाय पूर्ण तुटला. पाठीमागून एक गाडी आली, त्याने त्या गाडीचा पाठलाग केला. त्या गाडीचा पाठलाग करून तिचा नंबर आणला आणि मग पाठीमागून 2 मुलं आली आमच्या गावातली, त्यांनी मला उचललं आणि गावामध्ये फोन केलं आणि त्यांनी मग जाऊन बघितलं ती गाडी, त्या गाडीचा टायर पण फुटला होता. आणि तरी तेवढं होऊन मग आमच्या घरची त्याला विचारायला गेली गाडीजवळ, तर तो दाराजवळ आला शिव्या द्यायला. मला ओढवणारा चंद्रकांत बारकू पाटील हा ती गाडी घेऊन घरी गेला आणि त्यानंतर त्यांनी माझ्या घरी जाऊन पुन्हा दम दिला का माझा तुम्ही काय करायचं ते करा आणि शिवीगाली केली घरी. मग नंतर आमच्या काकाची मुलं त्याच्या घरी गेली आणि फोटो काढले गाडीचे. तो बोलतो मीनीच केला, बोलते त्याला बोलतो फडफडीत नेला असता मी अजून, बोलते तर तो सांगतो का माझ्या डोक्यावर मोठा हात आहे, बोलते कोण काय करू शकत नाही. ही माझी अशी अवस्था केलेली आहे का माझा पाय संपूर्ण तुटलेला आहे. आता माझ्या 3 मुले आहेत, एक मिसेस आहे, आई आहे. आता मी याच्यानंतर वर्षभर मी काय करायचं, मी वर्षभर असंच पडून राहील, माझी मिसेस एकटीवर एवढा बोजा पडेल, माझा कुटुंबाचा कोण बघेल. चंद्रकांत बारकू पाटील यांनी अगोदर पण माझ्याशी भांडण केलं होतं आणि त्याचा राग म्हणून हे त्यांनी मला पुन्हा उडवलं. आणि तो सांगतोय का माझा कोण काय करू शकत नाही, एवढा घातपात करून तो मोकाट फिरतोय. म्हणून उरण पोलीस स्टेशनला माझी अशी विनंती आहे का त्याचा बंदोबस्त काहीतरी करावा, ही माझी विनंती. हा अपघात पूर्ववैमनस्यातून चंद्रकांत बारकू पाटील यांनी केला असल्याचा आरोप मुंबईकर कुटुंबियांनी केला. चंद्रकांत पाटील हा व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यानेच माझ्या पतीचा अपघात घडवून त्यांना जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुंबईकर यांच्या पत्नी यांनी केला आहे. मी दर्शना विकास अनंत मुंबईकर यांची मिसेस, माझ्या नवऱ्यावर चंद्रकांत बारकू पाटील यांनी प्राणघातक हल्ला केला. त्यांना गाडीने त्यांना उडवलं आणि घरी येऊन शिवीगाळ केली. तर आमच्या घरातील माणसं त्याला विचारायला गेली तर तो म्हणतो की मीच त्याला उडवलं आणि माझं कोण काय करू शकत नाही, माझ्या लोकांवर खूप मोठ्या माणसांचा हात आहे. तर मला तो गावात मोकाट फिरतो आणि सगळ्यांना सांगतो की मीच त्याला उडवले, मला न्याय पाहिजे. हे करायच्या पुढे माझ्या मुली 3 मुले आहेत, काय होणार? माझं नवरा तर वर्षभर तरी कोर्टमध्ये राहील, आमचं कोण बघणार? आमचं तिथे शिक्षण आहे, त्याचं लग्न आहे, कोण करणार? मला न्याय हवाय. बारकू पाटील याच्याकडून माझ्या फॅमिलीला धोका आहे. चंद्रकांत बारकू पाटील हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे आणि त्याच्यावर अगोदर खूप गुन्हे दाखल आहेत. उरण पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. वादळवरा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.